नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे ठाकरे सरकारने भाजपला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेली महामंडळे आणि समित्यावरील नियुक्त्या राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने पूर्णपणे रद्द करत हा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात असून, महामंडळे आणि समित्यावरती असलेला दबदबा आता भाजपचा कमी झाला आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या सातही मंडळे आणि समित्यावरील राजकीय नियुक्त्या काल रद्द करण्यात आल्या असून, यामध्ये राज्यस्तरीय उच्चाधिकार आणि दक्षता समितीचा देखील समावेश करण्यात आला आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह माजी मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, राजकुमार बडोळे, विष्णू सावरा, त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा देखील समावेश असलेल्या समिती ठाकरे सरकारने बरखास्त करत भाजपाला धक्का दिला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत सर्वाधिक महामंडळे आणि विविध समित्या आहेत, ज्यावरती राजकीय कार्यकर्त्याची वर्णी लावण्याची मोठी संधी सत्ताधारी राजकीय पक्षांना असते. यापूर्वीच महात्मा ज्योतिराव फुले मागासवर्गीय महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मविकास महामंडळ अशासकीय नियुक्त्या ठाकरे सरकारकडून रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाचे संकट अचानक उद्भवल्याने इतर महत्त्वाच्या कामामध्ये ठाकरे सरकार व्यस्त होते, त्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी विलंब त्यांनी लावला होता. परंतु आता थोडीशी मोकळीक मिळाल्याने थोडीशी अडचण दूर झाल्याने आता ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेत भाजपला दणका दिला असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती कल्याण आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे, माजी न्यायमूर्ती सी एस धूल, त्याचबरोबर मधुकर गायकवाड यांची देखील नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तर मित्रांनो, ठाकरे सरकारच्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे किंवा भाजपाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.